करूया दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीवर. बातमी आहे आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली. विजलेल्या मशालीचा उजेड पडत नाही असा हल्ला बोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजापुरात केलेला आहे. शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळेला बोलताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही शिवसेनेची दोन फुफ्फुसं आहेत. सुरुवातीपासूनच कोकणी माणूस बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार हे माझं सरकार आहे. विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर तत्वांसाठी लढाई केल्याचं शिंदे म्हणाले. विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली. विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही विचारांसाठी, आम्ही तत्वाशी लढाई केली. आज बाळासाहेबांचं स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधायचं, काश्मीरमध्ये 370 कलम हटवायचं. बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा, एक दिवस प्रधानमंत्री करा. मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतंय? बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? आणि म्हणून ते टिंगल करत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. परंतु मोदीजींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली 22 जानेवारी.